दुधासोबत फळ खावं का नाही हा खरंच फार असा ना कन्फ्युजिंग मुद्दा आहे वादापेक्षा. फ्रूट कस्टर्ड बनवलं आहे आणि तेही बनवताना कस्टर्ड पावडर विकत नाही आणलेली. घरच्या घरी ही मस्त कस्टर्ड पावडर बनवलेली आहे आणि त्यापासूनच हे जबरदस्त असं फ्रूट कस्टर्ड बनवलं आहे आणि 10 जणांसाठी काय प्रमाणात फ्रूट कस्टर्ड लागेल त्या प्रमाणात बनवलं आहे. तुम्ही बघू शकाल काय मस्त झालं आहे, दॅट्स अ रे झालं आहे. आणि बरं, महत्त्वाचा मुद्दा, ज्यांना दुधासोबत फळ नाही खायचं ते हे फ्रूट कस्टर्ड कशासोबत खाऊ शकता हेही सांगितलं आहे. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना 10 जणांसाठी घरच्या घरी फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते बघणार आहोत. हे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी आपण कस्टर्ड पावडर विकत आणणार नाही आहोत, ती कस्टर्ड पावडर देखील घरातच आपण तयार करणार आहोत. बरं, आता आपला मराठी सण येत आहे पाडवा आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या थाळीच्या रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत, लिंक्स येते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा. चला, आज हे फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं, बरं अशा छान छान रेसिपीसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करायचं. इथे 1.5 लिटर मी दूध घेतलेलं आहे, फुल फॅट फुल क्रीम दूध आहे, म्हशीचं दूध आपण ज्याला म्हणतो ते दूध आहे आणि हे दूध याला एक उकळी काढून घ्यायची आहे. चला, आता ही घरच्या घरी कस्टर्ड पावडर बनवण्यासाठी घ्यायची आहे 1 कप साखर, यामध्ये घालायचं आहे 1/2 कप मिल्क पावडर आणि 1/2 कप कॉर्नफ्लॉर आणि त्याचसोबत 1/2 चमचा खायचा पिवळा रंग. रंग घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलात ना काहीच हरकत नाही. बरं, ही कस्टर्ड पावडर जर तुम्ही बाजारात विकत आणायला गेलात तरी ती फार महाग नाही आहे, 100 ग्रॅम 40-45 रुपयापर्यंत येते. त्यामुळे तुम्ही विकतची कस्टर्ड पावडर आणून सेम प्रोसेस फॉलो करू शकता किंवा ही रेसिपी आता देतेच आहे, ही पावडर बनवून तुम्ही घरामध्ये डब्यामध्ये 1-3 ते 4 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा कस्टर्ड बनवू शकता. चला, आता हे सगळं मिश्रण तयार झालं की सगळ्यात शेवटी यामध्ये 1/2 चमचा मी व्हॅनिला घालते. व्हॅनिला पावडर येते, इसेन्स नसेल घालायचं तर व्हॅनिला पावडर वापरली तरी चालेल किंवा आत्ता काही फ्लेवरिंग नाही घातलं तरी चालेल. आणि जेव्हा तुम्ही कस्टर्ड बनवाल ना मग तेव्हा त्यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी सिरप, रोज सिरप, पान सिरप, खस सिरप असं वेगवेगळे सिरप घालून ते कस्टर्ड वेगळ्या चवीचं बनवू शकता. आता ही कस्टर्ड पावडर आपली बनवून तयार आहे. ही पावडर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये काढून भरून ठेवू शकता, 3-4 महिने छान टिकते. फक्त कस्टर्ड बनवण्यासाठीच नाही तर इन जनरलही ही पावडर तुम्ही आईस्क्रीम बनवण्यासाठी, कुल्फी बनवण्यासाठी, शेक बनवण्यासाठी, जे स्ट्रीट स्टाईल शेक असतात की नाही ते बऱ्यापैकी कस्टर्ड पावडरने बनवले असतात आणि मग त्यामध्ये फ्लेवरिंग्स ॲड केले जातात जसं की अंजीर आहे, ड्रायफ्रूट आहे. सो हे असं मल्टीपर्पज आपलं कस्टर्ड पावडर बनवून आहे तयार. यामध्ये खायचा रंग थोडासा तुम्ही ॲड ऑन करू शकता जेव्हा तुम्हाला कुठला पदार्थ बनवायचा आहे तेव्हा. आता 1.5 लिटर दूध आहे तर इथे मी ही 1/2 कप कस्टर्ड पावडर घेणार आहे. यामध्ये घालायचे थंड दूध हवं रूम टेम्परेचरवरचं. वा, काय सुंदर रंग आलेला आहे. साधारणपणे 1/2 कप दूध हवं आणि हे छान असं याचा घोळ तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये गुठळ्या अजिबात नको आणि थंड दुधाचाच वापर करायचा आहे. अजिबात यामध्ये गरम दूध घालायचं नाही, गरम दूध घातलं तर याच्या छान छोट्या छोट्या गुठळ्या बनवून तयार होतात. चला, आता हे मिश्रण बाजूला ठेवूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग, इथे दूधही छान गरम झालेलं आहे. अगदी आपल्याला आहे ना बॉइलिंग हॉट म्हणजे अगदी उकळलेल्या दुधाचा अजिबात वापर करायचा नाही आहे. जस्ट असं गरम झालं दूध, एक उकळी फुटायला लागली की गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आणि दूध एकदा छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. एकदा चेक करायचं खाली बेसला ते चिकटलं वगैरे नाही ना, आणि हे छान असं ढवळून घ्यायचं. आता काय करायचं, हे जे कस्टर्डचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे काय ना, यामध्ये आहे कॉर्नफ्लॉर. ते कॉर्नफ्लॉर जसजसा वेळ जातो तसतसं दाटसर पण होतो आणि खाली सेटल होतो बाउलमध्ये. त्यामुळे हे पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचं आणि या उकळत्या दुधामध्ये, गरम होणार दुधामध्ये थोडं 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 टाकून हे असं ढवळून घ्यायचं. ही स्टेप अत्यंत गरजेची आहे. हे कस्टर्डचं दूध टाकत एकसारखं ढवळत घेणं गरजेचं आहे, नाहीतर मग काय होईल ना, गुठळ्या होतात कस्टर्ड पावडरच्या. ते टाळण्यासाठी हे एकसारखं ढवळत
मिसळत राहायचं. येस. आणि आता जरी कस्टर्ड पावडर बनवताना आपण साखर यामध्ये घातलेली असेल तरी ती तितकी सफिशियंट नाही राहत दुधाच्या प्रमाणामध्ये, म्हणून यामध्ये अर्धा कप आता साखरही ॲड करते. हे छान ढवळून घ्यायचं एकत्र आणि आता एक 7 ते 8 मिनिट हे एकत्र शिजवून घ्यायचं, जोवर हे छान असं मिश्रण दाटसर होत नाही तोवर. आणि हे ना ढवळत राहायचं, नाहीतर काय होतं हे बघा, खाली आहे ना हे कस्टर्ड पावडर शिजते आणि खालीच त्याचे गोळे बनायला तयार होतात, त्यामुळे हे एकसारखं ढवळत राहत शिजवून घेणं गरजेचं आहे, कारण कॉर्नफ्लॉरचं कच्चापणा याच्यात नाही राहिला पाहिजे, त्यामुळे हे एकसारखं ढवळत शिजवत राहायचं. चला आता हे जवळपास 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे मी, आणि आत्ता तुम्हाला फार दाटसर नाही दिसणार, हे तुम्ही बघू शकाल क्रीमी दिसते, सैल दिसते, पण हे कस्टर्ड पावडर आहे. जसं जसं हे थंड होत जाताना हे अजून खूप घट्ट घट्ट व्हायला सुरुवात होईल. आता गॅस मी बंद केला आहे, बंद गॅस केला तरी हा हे कस्टर्ड आहे ना 1 ते 1.5 तास रूम टेम्परेचरवर ठेवायचं, आणि 1 ते 1.5 तास तुम्ही जे रूम टेम्परेचरवर ठेवणार आहात तर प्रत्येक 7-8 मिनटाला किंवा 10 मिनटाला यायचं, हा चमचाही आताच ठेवायचा आणि हे एकसारखं असं ढवळत राहायचं, हे गरजेचं आहे. नाहीतर काय होतं ना, कस्टर्ड पावडरच्या गुठळ्याखाली राहतात, त्या खाली सेट होतात आणि वर साय जमा होते. ते सगळं टाळण्यासाठी जोवर हे थंड होतं आहे तोवर येता जाता हे असं छान ढवळत राहणं गरजेचं आहे. चला गॅस बंद केल्यावर 10 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकाल हलकी हलकी साय जमा व्हायला सुरुवात होते. आता हे ढवळून घ्यायचं आणि आता हे पूर्णपणे थंड करून घेते मी. असंच मध्ये 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 ढवळून घ्यायचं, खाली कस्टर्ड पावडरचा लेअर जमा नाही झाला पाहिजे, खाली पण नाही आणि वर पण नाही, त्यामुळे हे थंड होईपर्यंत येता जाता एक स्टर करणं गरजेचं आहे. चला तर मग आता एक जवळपास तासभर झालेला आहे, हे कस्टर्ड आहे ना पूर्ण थंड झाल्याने तुम्ही बघू शकाल एकदम असं दाटसर झालेलं आहे. आता फ्रीजमध्ये हे थंड करायला ठेवलं ना की हे अजून घट्ट होतं. सो आता बाऊलमध्ये काढून घेते आणि हे पूर्ण थंड करून घेऊयात. एक हात तासभरात थंड होतं कारण हे आता रूम टेम्परेचरवर आलेलं आहे, त्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी तासभर ठेवून द्यायचं. चला तर मग आता हे फ्रूट कस्टर्डचं कस्टर्ड मी छानपैकी सेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि 2 तासाच्या वर झालेले आहेत, तुम्ही बघू शकाल काय मस्त दाटसर झालेलं आहे, एकदम क्रीमी झालं आहे, अजिबात असं पाणी पाणी झालेलं नाही आहे, म्हणजे हे जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे. इवन तुम्ही जरी विकटची कस्टर्ड पावडर वापरली तरी सेम रेशोमध्येच तुम्हाला पावडर घ्यायची आहे 1.5 लिटर दुधासाठी. ह्या प्रमाणामध्ये 10 बाऊल व्यवस्थित मोठ्या आकाराचे बाऊल भरून फ्रूट कस्टर्ड बनलं जातं. माझं एक स्ट्रॉंग सजेशन आहे की जेव्हा मोठ्या क्वांटिटीमध्ये कस्टर्ड बनवताना तेव्हा बनवल्या बनवल्या त्यामध्ये फळं घालून ठेवू नका. जेव्हा तुम्हाला सर्व करायचं आहे तेव्हाच तुम्ही त्यामध्ये फळं ॲड करा आणि मगच ते खाण्यासाठी द्या. आता ही तक्रार कायम असते की दूध आणि फळं एकत्र चालत नाही, दूध आणि फळं खाऊ नये. तर मग इन दॅट केस एकतर मला, मी डॉक्टर नाही आहे ना, मी सायंटिस्ट आहे ना, मी रिसर्चिस्ट आहे, त्यामुळे मी खरंच या मुद्द्यावर अजिबात माझी प्रतिक्रिया नाही देऊ शकत की हे खा मग डायबिटीस जाईल, ते खा मग हार्ट अटॅक. मी डॉक्टर विक्टर नाही आहे, सो मी ते हे असलं काही सजेस्ट नाही करणार. तुम्हाला जर खरंच जेन्युइन क्वेरी असेल तर तुमच्या ओळखीचे जे डॉक्टर असतील त्यांना विचारा आणि मगच खायचं का नाही ते ठरवा. रेसिपी दाखवणं माझं काम आहे, बरं पर्याय देणंही काम आहे. आता फ्रूट्स घालून अगदीच नसेलच खायचं तुम्हाला तर मग काय करू शकता, फ्रूट्स खाऊन नसेल खायचं तर ड्रायफ्रूट सुका मेवा तुम्ही येणार सरळ सरळ भिजत घाला आणि भिजलेला सुका मेवा यामध्ये ॲड करू शकता. इवन ड्राईड फ्रूट्स पण येतात ज्यामध्ये प्लम येतं, टूटी फ्रुटी असते, तर ती पण तुम्ही छान सोक करून तुकडे करून यामध्ये घालून खाऊ शकता, सुका मेवा घालून खाऊ शकता, असं शाही फ्रूट कस्टर्ड पण बनवू शकता, ड्रायफ्रूट कस्टर्ड आपण म्हणू शकतो. आता हे माझं काम आहे दाखवणं म्हणून दाखवते. मी पूर्ण कस्टर्डमध्ये नाही आत्ता मिक्स करणार आहे फ्रूट्स. पूर्ण कस्टर्डमध्ये जर तुम्ही 1-2 दिवस फ्रूट्स टाकून ठेवले ना, फ्रूटमधलं जे पाणी आहे अर्क आहे तो पूर्ण त्यात उतरतो आणि कस्टर्ड आहे ना मग फार लपलपीत म्हणजे फार पचपचीत होतं. मग काय करायचं, कस्टर्ड तुम्हाला जितकं हवं तितकं काढून घ्या बाऊलमध्ये. आता यामध्ये तुम्ही हवी ती फळं घालू शकता. तर माझ्या वाचनात आलं आहे
की सायट्रिक म्हणजे जी ॲसिडिक फळं असतात, जसं की संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी आहे की ज्यामध्ये व्हायटामिन सी किंवा आंबटपणा जास्त असतो, ती दुधासोबत खाणं टाळायचं. पण जी बाकी फळं आहेत जी चवीला गोड आहेत, ती छान पिकलेली इथे दुधासोबत तुम्ही खाऊ शकता असं मी फक्त वाचलं आहे. याच्यात किती तथ्य आहे, किती खरं आहे, खोटं आहे, मी यावर प्रतिक्रिया नाही देऊ शकत. तर फळांमध्ये केळी आहे पिकलेली, द्राक्ष आहेत वेगवेगळ्या रंगाची, लाल द्राक्ष, हिरवी द्राक्ष आणि ऑफकोर्स डाळिंब. फ्रूट कस्टर्डमध्ये डाळिंब आहे ना, मस्त भाव खाऊन जातं. आता याच्यात तुम्ही तुमची फळं ॲड करा. ज्या फळांचा हवेशी संपर्क आल्यावर जी काळी पडतात, जसं की सफरचंद आहे, पेरू आहे, तर शक्यतो अशी कडक फळं यामध्ये वापरायची, टाळायचं. तर यामध्ये पुन्हा थोडं कस्टर्ड घालते. मस्त बहारदार, काय सुंदर दिसतं हे फ्रूट कस्टर्ड. आणि याला पुन्हा गार्निश करूयात फळांबरोबर. तर ही आहे कस्टर्ड पावडर विकत न आणता फ्रूट कस्टर्ड करायची आपली छानशी अचूक अशी अचूक प्रमाणासहित रेसिपी. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची असल चव.